या सरकारला वेड लागलंय असं मला वाटतं. मी सांगितलेली एक तरी गोष्ट त्यांना माहित असेल का? हा पुरोगामी महाराष्ट्राला परत प्रतिगामी करण्यासाठी म्हणून परत 1927 ला बाबासाहेबांनी जाणलेली मनुस्मृती ही परत मागच्या दाराने हे सरकार आत आणतंय. मी पहिल्यापासून सांगतोय की हे सरकार वर्ण वर्ग व्यवस्था मजबूत करण्यासाठी म्हणून काम करतंय. लव जिहाद हा विषय ह्या लोकांनी लक्षात घेऊन समिती बनवली. हा सगळे लव जिहाद बिहाद हे सगळं फेक आहे. कसले लव जिहाद? डायव्हर्स कुठे होत नाहीत? एकच समाज आहे, एकच धर्म आहे ज्याच्यामध्ये डायव्हर्स होत नाही, तो म्हणजे ख्रिश्चन. तिथे सेपरेशनच अलाउड नाही, त्याच्या बायबलमध्ये लिहून ठेवलंय. याचा विचार करा ना कधीतरी. जेव्हा तुम्ही धर्माबद्दल बोलता ना, तेव्हा प्रत्येक धर्माची पुस्तकं वाचा आणि त्याच्यात काय काय वेगवेगळं करून ठेवलंय ते तरी बघा. आणि जे जीजसनी सांगितलंय असं त्यांचं म्हणणं आहे बायबलमध्ये, विच इज कन्सिडर्ड टू बी द मेन रिलिजियस बुक ऑफ ख्रिश्चॅनिटी, ते फॉलो करतात. आपण दुसऱ्या धर्माकडनं काही शिकायचंच नाही. आपला धर्म वर्चस्व वाट टिकण्यावर टिकवण्यासाठी म्हणून आपण हे नको ते धंदे सुरू करायचे. या सरकारला वेड लागलाय असं मला वाटतं. पुरोगामी महाराष्ट्राचा इतिहास ज्यांना माहिती आहे, त्यांना माहिती असलं पाहिजे की महात्मा फुलेंनी पहिला पोरगा दत्तक घेतला यशवंता, तो ब्राह्मण होता. शाहू महाराजांनी आपल्या घरातलं पहिलं लग्न एका धनगराच्या घरात केलं. बाबासाहेब आंबेडकरांची दुसरी पत्नी ही ब्राह्मण होती. आता हे सगळं झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये वर्णव्यवस्थेच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये अनेक आंतरजातीय विवाह झाले. मी नावही घेऊन सांगू शकतो, माझा स्वतःचा आंतरजातीय विवाह आहे. पण जर तुम्ही आंतरजातीय विवाह करणार असाल तर ते आधी सरकारला कळवा. ही कुठली पद्धत आहे? सरकारला का कळवायचं? आम्ही सज्ञान आहोत ना. तुम्ही आम्हाला वय दिलंय ना आमचा निर्णय घेण्यासाठी, 18 आणि 21. जर 18व्या वर्षी तुम्ही मला सज्ञान घोषित करता तर मी तुम्हाला का विचारायचं? आणि ते पण त्याच्यात लिहिलं आहे की आम्ही पोरीच्या माहेरच्यांना चर्चा करू. तुमचं काय संबंध काय? माझं कदाचित माझ्या आई वडिलांशी नसेल पटणार. मी माझ्या आई वडिलांच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न करणार आहे. तुम्ही कोण? हा तुम्ही कोण हा प्रश्न येतोच ना. कित्येक वेळा घरच्यांची नाही पटत, आयुष्यभर घरचे बोलत नाही मुलीशी, पण मुलीचा संसार चांगला चालू असतो. ही संसार नावाची जी संस्था आहे ती मोडकळी जाण्याची इच्छा आहे की काय त्यांची? म्हणजे आता ब्राह्मणांनी ब्राह्मणांबरोबर, क्षत्रियांनी क्षत्रियांबरोबर, वाण्यांनी वाण्यांबरोबर आणि शूद्रांनी शूद्रांबरोबर अशी व्यवस्था करून तुम्ही वर्णव्यवस्था परत आणण्याचा प्रयत्न करताय की काय? म्हणजे आंतरधर्मीय विवाह होणार असेल तर त्या दोघांच्याही घरी पोचायचं आणि मग काय करायचं? मार डालेंगे, उडा डालेंगे, इसमें घर में शहर में रहने नहीं देंगे, ते सगळं बोलणार. मंगल प्रभात लोढा यांना महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार काय माहिती आहेत? मी सांगितलेली एक तरी गोष्ट त्यांना माहिती असेल का? हा पुरोगामी महाराष्ट्राला परत प्रतिगामी करण्यासाठी म्हणून परत 1927 ला बाबासाहेबांनी जाणलेली मनुस्मृती ही परत मागच्या दाराने हे सरकार आत आणतंय. मी पहिल्यापासून सांगतोय की हे सरकार वर्ण वर्ग व्यवस्था मजबूत करण्यासाठी म्हणून काम करतंय.